तर शुभ सकाळ मित्रांनो, आज आम्ही आलो आहे भोरमध्ये. माझ्याबरोबर आहे सुनील आणि आम्ही आता चाललो टॉवर्ड्स टू रोहिडा फोर्ट. बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता की रोहिडा करायचं आहे आज फायनली आज वेळ आलेला आहे रोहिडा करायचा. आता आम्हाला झालेला उशीर आणि आम्हाला सूर्योदय बघायचा आहे, त्यामुळे आता आम्ही निघतो. आम्ही आता आपण रोहिड्यावरती भेटूया. चला सुनील सर, सुनील इकडे स्टोरी अपडेट करतोय आणि एक नवीन असं अट्रॅक्शन भोरमध्ये त्यावेळेस इथेही लिहिलं त्यांनी, आता आय लव्ह भोर. चला आम्ही आता जवळपास ॲक्च्युली रोहिडा गडाच्या जवळपास आलेलो आहे आणि कालच्या माघ पौर्णिमेमुळे चंद्र एकदम सुंदर दिसतो आणि हा किल्ला मागे असा व्ह्यू बघायला मिळत नाही शक्यतो कुठे. आणि रोड खूप चांगला आहे ॲक्च्युली येण्यासाठी इथे. सुनील थांबला आहे तिकडे आणि मक्याची शेती आणि वातावरण सकाळचं खरंच खूप सुंदर, एकदम एकदम प्रसन्न वातावरण आहे. आम्ही एकदम ॲक्युरेट टायमिंगवरती आलो आहे, पण आता आम्हाला सूर्योदय बघायचा आहे आणि बघायला भेटतं की नाही काय माहिती, कारण 7:45 सूर्योदय आहे ऑलमोस्ट. आता 10-15 मिनटं दाखवतो आहे, पण बघूया. चल निघतो आता आम्ही. तर मित्रांनो, बाजारवाडी गावामध्ये जेव्हा तुम्ही याल त्यानंतर इथे एक मंदिर लागेल तुम्हाला. ते मागे एक शाळा आहे आणि या शाळेच्या शेजारनं हे वन विभागाचं एक असं कुंपण आहे आणि या कुंपणाच्या साईडनं तुम्हाला इथून यायचं आहे, या किल्ल्याला सुरुवात करायची. सुनील गेला पुढं आणि उशीर झाला आहे, त्यामुळे मलाही पळत पळत लवकर जावं लागतं आहे. आजचा व्ह्यू खूप जबरदस्त आहे, कारण कालच माघ पौर्णिमा झाली आणि त्याच्यामुळे व्ह्यू खूप जबरदस्त आहे. तरी सुंदर असं झाड आहे. कसले रे, पेपरनीच आहे का? मग वडाच आहे का? असं कसलं एवढं छोटं छोट्या पारंब्यात? आज मित्रांनो चंद्रांनी एवढी जबरदस्त सुंदरता दिली आहे गडाला, काय रे खतरनाक. रात्री कॅम्पिंगला जर आला असतो ना खूप भारी वाटलं असत रात्रभर. सुनील एकदम घायल झालाय, घायल बघून. मागे टेक्स्चर बघ किती सुंदर आलेलं. सुनील बघ, सूर्योदय होणार आहे. चल ऍक्च्युली आम्हाला सूर्योदयाला वर पाहिजे होता आम्ही, पण ठीक आहे. तर असा एक बोर्ड मिळेल तुम्हाला, रोहिडा किल्ला, हे किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड असं नाव आहे या किल्ल्याचं. विचित्रगड नाव बऱ्याच लोकांना माहिती असेल, कारण फेमस आहे काही. हो, रोहिडा आणि विचित्रगड आहे. आधी विचित्रगड नाव होतं ना किल्ल्याचं, आता रोहिडा. सगळे तुम्हाला पायऱ्या मिळतील बघायला, छोट्या छोट्या पायऱ्या. किती जुने आहेत ह्या सांगता तर येणार नाही. खंडत लोकांनी हो. सूर्योदय होणार आहे मागे. घाटवाट चढतोय. सुनीलने एक छोटासा शॉर्टकट काढलाय आणि स्टीफ आहे. अजून आपण अरे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोहिडा किल्ल्यावरती. हा जबरदस्त व्ह्यू आहे. वर असत तर अजून बरं वाटलं असत. हा मिस झालं, फोटो काढतो जरा. मला वाटलेलं ग्लोबलायझेशन फक्त सिटीमध्येच आहे. ग्लोबलायझेशन इथे पण आहे. हे बघा, पूर्ण माउंटनच्या माउंटन वनवा लावून हस्त केलं आहे लोकांनी. काय गरज आहे वनवा वगैरे लावायची? किती असंख्य प्राणी वगैरे मरतात त्याच्यामध्ये वनव्यात. काय गरज आहे निसर्गाला? निसर्गाला माहिती आहे ना इथं. तर ठीक आहे, आता काय नको जास्त बोलायला. चल
सिस्टमायझेशन करून आहे ना जुन्या गोष्टींची पार वाट लावतो आपण, जी ओरिजिनल चव आहे ती सगळी घालवतो. तर किल्ला अजून बरंच लांब आहे, खालनं वाटला होता की एवढा लांब नसेल किल्ला, पण आहे किल्ला, लांब आहे, मोठा आहे किल्ला वरती चढण्यासाठी. मला अजूनही किल्ला वेल कन्स्ट्रक्ट दिसतोय. चल हायड्रा पॅक घालून नुसतंच पाणी पिते. 2 लिटरचा हायड्रा पॅक. मित्रांनो, काही खालनं काही अंतर चालत जेव्हा तुम्ही इथे वर याल ना, तेव्हा बघा हाईक पॅच लागेल तुम्हाला. इथे जरा सांभाळून चाला, कारण शूज वगैरे जर चांगले नसतील ना तर दुखापत होऊ शकते. पडलं तर लागल जोरात जबरदस्त. पाणी ते ठेवाच, 2 लिटर पाणी तर प्रत्येक ट्रेकला ठेवाच बरोबर. शेवटचा 10% किल्ला राहिला आता, ऑलमोस्ट बरेच जवळ पोहोचले आता आम्ही. वा, पावन भूमीमध्ये आल्यासारखं जे फिलिंग आहे ना, जबरदस्त. दोन मिनटं तर असं शांतच होऊन जातो, काय रे. काय बोलावं तेच कळत नाही मला कधी कधी, कारच होतो मी एकदम. फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहोत गडाच्या पहिल्या टप्प्यावरती, गणेश दरवाजा. अतिशय सुंदर हा दरवाजा आहे. साहेब हात लावता ना फील होत काहीतरी. महाराजांचा हात इथे लागला. आतमध्ये येतात एक राईट हँड साईडला छोटस मंदिर लागेल. छान काय आलं आता या बुरुजावर आहोत आम्ही. बुरुज ॲक्च्युली ढासळला आहे, हा एक बुरुज आहे, पण ह्या साईडचा जो पार्ट आहे तो ढासळला आहे पूर्ण. म्हणजे लिटरली त्यावेळेस असा हा गोल बुरुज असणार आहे आणि ह्याच्यावरनं पहारा करता येत असावा त्यावेळेस. वा, नंतर काहीतरी अशा सुंदर पायऱ्या बघायला मिळतील तुम्हाला. बघ खतरनाक, म्हणजे काय आर्किटेक्चर आहे, दगड रचून बनवलेल्या पायऱ्या आहेत त्या. हा अखंड दगडात कोरलेला किल्ला नाही, जसा हडसर वगैरे आहे तसा नाही, दगडे आणून इथे प्रॉपर ठेवून रचलेले आहेत. तर हा दुसरा दरवाजा आहे, तर हे दुसरे प्रवेशद्वार आहे गडाच. इथे एक विहीर आहे, पाण्याचा साठा आहे, म्हणजे थोडक्यात टाका आहे, छोटस विहीर आहे. प्रथमतः लक्षात येत नाही, नंतर खाली गेल्यानंतर स्टेप मध्ये खाली, समजा तुम्ही खाली गेलात
ते तुम्हाला एक चोर वीर आहे बघण्यासाठी. बघू शकता पाण्याचा साठा आहे मे बी इथून काहीतरी कुठंतरी जाण्याचा मार्ग असू शकतो. इथून एक पाण्याची वाट आहे पाणी जाण्यासाठी आणि हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार. नंबर 2 बुरुजावरती आता येतोय आपण. वाचा बुरुज आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा खड्डा आहे इथे. मावळ्यांना राहण्यासाठी बसण्यासाठी पाहाऱ्यांसाठी जबरदस्त हा जबरदस्त खूपच जबरदस्त. ओके तर मित्रांनो आपण महादरवाजाजवळ पोचलो आहोत आता. आणि जर तुम्ही बघाल तर इथे इथे एक तुम्हाला हत्तीचं शिलालेख आहे कोरलेलं आणि इकडे सुद्धा एक हत्तीचं शिलालेख कोरलेलं. तर हा कट करून लावतो ना परत. तर हे शिलालेख तुम्हाला वरती दिसतीलच. त्याचबरोबर तुम्ही जर दिव्या साईडला तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसून येईल की आदिल मोहम्मद आदिलशाह जो मोठा आदिलशाह होता त्यांनी या गडाची दुरुस्ती केली होती. आणि तेच तुम्ही जर या साईडला बघाल तर इथे तुम्हाला फारसी भाषेमधलं शिलालेख बघण्यासाठी मिळेल. हे बघा इथे इथे तेच लिहिलेलं आहे की मोहम्मद आदिलशाहने या गडाची दुरुस्ती केली होती. बोललो तर किल्ल्यावरती असं बघण्यासाठी म्हणजे जुन्या जे आर्किटेक्चर आहे ते बघू शकता तुम्ही. हे बघा एंट्री केल्या गेला लेफ्ट साईडला असणार आहे. तर आत आल्यानंतर तुम्हाला एक जुनं असा आर्किटेक्चर बघायला मिळेल आणि त्यावेळेची वगैरे सदर वगैरे असू शकते सदरच असेल का रे. आणि बघण्यासाठी वरती तुम्हाला तळे आहेत रोहिणीमल्ला मंदिर आहे गडाचे अवशेष आहेत तुम्हाला बघण्यासाठी बरंच असं आहे. म्हणजे हे बघा या साईडला एक गड्यांचा अवशेष आहे बघू शकता की कशा जुन्या भिंती आहेत लोकांनी वनवा वगैरे लावलेला आहे म्हणजे त्यावेळेच्या छोट्या छोट्या. वा गार्डन आहे छोटं इथे पण एक फाउंडेशन आहे हे जुनं फाउंडेशन हे कोर आहे ॲक्च्युली. हा हो तर पाण्याचं पहिलं तळ वा किती छान हे मंदिरच आहे ना रे. कुलूप का लावलंय मंदिराला जागोजागी बाकडे लावलेले आहेत बसण्यासाठी. तर हे रोहिणीमल्ला मंदिराच्या मागच्या साईडला जर तुम्ही आलात ना इथं तर तुम्हाला इथं दामगुडे बुरुज लागेल ठीक आहे. आणि त्याच्या शेजारी तुम्हाला इथं चुन्याचा घणा लागेल बुरुज बघूया. कारण या किल्ल्याची जी मजा आहे ती नुसती बुरुज बघण्याचीच आहे. काय रे पहाऱ्याचा किल्ला आहे रे हा 7 तो बघा तो एक प्रचंड मोठा बुरुज आहे जबरदस्त. आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा कसल्या सुंदर दिसत आहेत कसलं दिसत आहे हा वा 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 काय व्ह्यू आहे. एक छोटस सुंदर गाव आहे तिथे खाली आणि शांतता. ऍक्च्युली बुरुजाकडे जाण्यासाठी ही खालची मार्ग आहे खालचा जो मार्ग आहे हा तुम्ही वापरू शकता. तर आम्ही जर वर आलो त्यामुळे आम्ही या मार्गाने चाललोय पण तुम्ही या मार्गे जाऊ नका. हे बघा तर काही थोडंसं जास्तच रिस्की असल्यामुळे सुनील पण रिटर्न आलाय आणि आम्ही हो आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे
आहे त्या मार्गाने जातोय. बुर्जावरती आल्यानंतर काही अशा प्रकारचं एक एन्व्हायरमेंट आहे. फायनली आम्ही बुर्जावर आता पोचलोय आणि नेहमीसारखे आपले मावळे सह्याद्रीचे सेवक काही हडपसरवरनं आलेले आहेत आणि काही नगरवरनं सुद्धा आलेले आहेत. खूप लांबनं लांबनं लोक येतात. अजून सुद्धा लोकांना अट्रॅक्शन आहे गोष्टी, तरी खूप खूप मोठी गोष्ट आहे. पूर्ण चढायला पाहिजे आता. तू आहे का जागा कुठलं चढायला? चांगलं चढतो. कसं वाटतंय वरती येऊन? तुम्ही नेहमी ट्रेक करता? एक वर्ष झालं झालं. खूप छान. त्यांची मुलाखत घेते. कॅप्टनची मुलाखत. तर हे आपल्या मावळ्यांचे कॅप्टन आहेत. तर तुमचं नाव? बबनराव गायकवाड. त्यांनी जवळपास या सीझन मध्ये 25-30 ट्रेक केलेले आहेत आतापर्यंत. गड 20-25 झाले. छान, खूप छान. तरी साधारणतः काका वय किती तुमचं? आमचं वय कधीच वाढत नाही. आमचं वय 16 राहत. प्लस एक्सपिरियन्स. प्लस एक्सपिरियन्स. बरोबर. आपल्या ब्लड मध्येच येते. रक्तातच येते. चांगलं. तुमच्या आता झाले किल्ले म्हणजे सगळं फिरून झालं का तुम्ही? अच्छा, तुम्ही पण असंच चाललाय. ओके. तर आपण आता दामगुडे बुर्जावरती आलो आहोत आणि हा ॲक्च्युली पहाऱ्याचा बुरुज आहे, कारण त्याची जी रुंदी आहे ती त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत नुसता पहाऱ्यासाठी यूज केला जातो. तर थोडंसं पुढे आल्यावरती दामगुडे बुर्जापासून तुम्हाला इथं चुन्याचा घणा मिळेल बघण्यासाठी. इंडिकेशन बोर्ड वगैरे नाही आहे इथे, कारण ते आहे पण ते तुटलं आहे. येस. तर हा चुन्याचा घणा आहे. तर ह्याच्यामध्ये त्यावेळेस चुना टाकायची आणि वॉटेवर जे काही त्यावेळेस बांधकामासाठी वापरलं जाणारं सिमेंट पारा वगैरे, तुम्ही सिमेंट तर नसायचं पण बुरून चुना हे सगळं मिक्स करून हा घणा फिरवला जायचा बैलाच्या साह्याने. आणि राजू घाणे हा विचार करा किती प्रचंड मोठा आहे आणि हा एका माणसाला हलणारसुद्धा नाही. खतरनाक. हे पण खाली टाकत असणार आहे. हा, त्या साईडला एक टाक आहे पलीकडे. चल ना, इथूनच जाऊ ना. बघत जाऊया. पाणी आहे. हळूहळू खड्डा आहे डायरेक्ट. पाणी भरलेलं असणार आहे. इथे एक टाक आहे. कसं कोरलं असेल राव हे? तर नका. तुम्ही खाली उतरू शकता पण हा भरलेला आहे पाण्याने आणि
त्यावेळेस हेच पाणी पिण्यासाठी वापरता येत असेल, इतकं स्वच्छ असेल काय रे. इथं 100% झरा वगैरे असणार आहे कुठेतरी, काय बोलतो, नैसर्गिक झरा, नैसर्गिक झरा असणार. म्हणून तर एवढ्या उंचावर आपण सुद्धा पाणी अजून आहे. हा ना, इथे एक टाकाय छोटस, हेच आहे म्हणजे हे जे या साईडला खाली टाकं आहे ना, हेच टाकाय असं ये रे बघूया. अशी छोटी छोटी टाकी आहेत हे बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. हे प्रॉपर आहे ना राजा, कोरलेलं आहे सगळं, म्हणजे लिटरली हे सगळं कोरलेलं आहे लोकांनी, हे कोरून बनवलेलं आहे, हे काय नैसर्गिकरित्या बनलेलं नाही आहे, हे कोरून बनवलेलं आहे. कोरलेलं दिसतं ना, जे एज कोरलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, त्यांनी असा हा एक बनवलेला नाही आहे, मध्ये मध्ये त्यांनी पार्टीशन का दिले असतील बरं, पार्टीशन हे असे मध्ये मध्ये एक पण एकत्र पण बनू शकले असते ना, काहीतरी रिझन असणार आहे, काहीतरी रिझन असणार आहे पार्टीशन त्यांनी मागे. असं पण असू शकतं की प्राण्यांसाठी टाकं वेगळं असं पण असेल काहीतरी. थोडं चेंज केलं तर फत्तेबुरुजाकडे चाललो आता आम्ही. हा फत्तेबुरुज आहे, हा एक नॉर्मल बुरुज आहे, हा बुरुजाचं नाव ऍक्च्युली मला सापडलं नाही, जर सापडलं तर मी 100% टाकेलच. हा समोरचा जो बुरुज दिसतोय ना, हा जो बुरुज आहे फत्तेबुरुज आहे, आणि आय थिंक ते वाघजाई मंदिर आहे. आणि या बुरुजाच्या शेजारी काही अवशेष आहेत गडाचे, तेही बघणार आहोत आपण आता. चला डायरेक्ट आता बुरुजा जाऊन भेटूया. स्वागत आहे आपलं फत्ते बुरुज त्या ठिकाणी. जिवंत बुरुज आहे, एकदम जिवंत, मेंटेन्ड आहे. फत्तेबुरुज आम्ही आता फत्तेबुरुज सोडून बरंच पुढे आलो आहे. तुम्हाला अशी मोठी तटबंदी आहे आणि अरे इथे तलाव आहे ना एक, ते अवशेष आहेत हे बघा, हेच अवशेष, हे जुने अवशेष आहेत गड, हे गडांचे जुने अवशेष, स्ट्रक्चर वगैरे बांधलेले आहेत जुने, त्यावेळेचा बेस, त्यावेळेस मावळे राहत असतील इथे मस्तपैकी. बघा एका घराची भिंत कोसळले सगळं आता पण. हवा खूप जबरदस्त आहे, तर हा एक बुरुज आहे मित्रांनो, हा पण ब्रॉड बुरुज आहे, म्हणजे या किल्ल्यावरती एक असं बघितलं मी, जेवढे पण बुरुज आहेत ना असे ब्रॉड आहेत, लांब बुरुज आहेत, म्हणजे असे छोटे छोटे बुरुज नाही आहेत मोस्टली, असे चांगले मोठे बुरुज आहेत. मागे एक गुप्त दरवाजा आहे, तो स्किप झाला आहे आमचा, तर आम्ही पुन्हा रिटर्न चाललोय आता, तो आम्हाला बघायचा आहे. मित्रांनो हा एक गुप्त दरवाजा, बापरे जे एक माणूस साधारणतः 6 फूट हाईटचा माणूस आरामशीर निघू शकतो, आणि तो निघाला का डायरेक्ट खाली, शॉर्टकट आहे, कुठेही जाऊ शकता खाली किंवा वर. खाली जाणं एवढं पण सोपं नाही आहे, सोपं नाहीये पण जाऊ शकता, जाऊ शकता जर आहे ट्रेकर, ट्रेकिंग एक्सपिरियन्स आहे तर जाऊ शकता. त्यावेळचे मावळे तर 100% एक फोटो काढूया. चल आता आपला एक बुरुज राहिले, आता फक्त एक बुरुज राहिले आणि नंतर खाली. आज नेहमीच्या म्हणण्यापेक्षा आम्ही यावेळेस खूपच जास्त फोटो काढले, अरे भरपूर फोटो काढला, हवा प्रचंड आहे ऍक्च्युली, फिरता फिरता 9:15 झाले आहेत आम्हाला आणि भूक जाता खतरनाक लागले, गर्दी कमी आहे, लोकांनी तरी प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आणि टाकले यार. किल्ल्यावरती आल्यावरती कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, असल्या बॉटल्स टाकू नका, प्लास्टिकचे रॅप्स टाकू नका, ज्या गोष्टी तुम्ही घेऊन येता त्या स्वतःबरोबर परत घेऊन जावा,
किंवा इथे डस्टबिन वगैरे असतातच, तुम्ही त्या डस्टबिनमध्ये डिपॉझिट कराय सगळ्या गोष्टी. आणि बाकी शौचालय वगैरे आहे वरती. आता पाणी नव्हतं, असं नाही की कधीच पाणी नसेल, पाणी असेल. आज बरेच मंडळी आलं ट्रेक करायला या घरावरती. जैसा आएगा तो लेके जाने का. ओके तर हे अशा प्रकारे आमचा शेवटचा पॉइंट आहे. यू कॅन सी दॅट लास्ट पॉइंट. हाय, प्रदक्षिणा हो गया. चलो चलो, यस यस यस. कूल असतात रे लोक कधी कधी, असे नाही का. हो गया प्रदक्षिणा, चलो मिलते हैं नीचे. कूल. तर मित्रांनो, आपण पुन्हा एक राऊंड चक्कर मारून ही जी सदर आहे, सदरेकडे पुन्हा परत आलो आहे. आणि हा पाटणी बुरुज आपल्या मागे, हा शेवटचा बुरुज आहे. तर थोडी शनभर विश्रांती घेतो आम्ही इथे. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा महाप्रवेशद्वाराच्या ठिकाणी आलो होतो आणि आमचा ट्रेक पूर्ण संपलेला आहे. आज किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे एकदम सोयीस्करपणे. आणि तर या ठिकाणी आता आम्ही व्हिडिओ एंड करतो आहोत. पुन्हा एकदा भेटूया आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद.